शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। थेट कृषी कार्यालयात शेतकऱ्यांनी सोडले पिकांवरील किडे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यातील शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। तर काही प्रमाणात पीक उगवले असून त्या पिकाला कीड लागली आहे, त्यामुळे हे पीकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज संग्रामपूर तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात या पिकांवरील किडे सोडत आंदोलन केले। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर मंत्रालयात देखील हे किडे सोडणार असल्याचा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला। सुस्त पडलेल्या कृषी विभागाला आज जागे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अक्षरशः शेतामधील पिकावरील वाणी किडे आणून या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये सोडलेले आहेत। कारण यावर्षी हवामान खात्याने चुकीचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली, पेरणी केल्यानंतर 15 दिवस तिवावर पाऊस पडला नाही। या ठिकाणी 15 दिवसाचा पावसाचा फार मोठा खंड या ठिकाणी पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जे पेरलेलं बियाणं आहे ते बियाणं जमिनीमध्ये सडलेलं आहे आणि काही प्रमाणामध्ये जे बियाणं उगवलं त्या उगवलेल्या पिकावर या ठिकाणी प्रचंड किडीचा प्रादुर्भाव आल्याने अक्षरशः ते पूर्ण पिके या किडीने फस्त केलेले आहेत, पूर्ण संपून टाकलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आज आमची या प्रशासनाला विनंती आहे की ज्या ज्या भागामध्ये या किडीनं सर्व पिकं नष्ट केले त्या त्या भागामध्ये त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याचे पंचनामे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। जर का 2 दिवसांमध्ये या प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज या कृषी कार्यालयात किडे सोडले, पण 2 दिवसानंतर आम्ही मंत्रालयात सुद्धा किडे सोडण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही, हा आमचा इशारा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी BCCN न्यूज बुलढाणा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राइब करा व आमच्या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज 24 वर्षे विश्वासाची।